नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस, विनोद तावडेंसह आशिष शेलार सुद्धा उपस्थित होते। प्रसार माध्यमांवर अघोषित आणीबाणीची जाहीर करण्यात आल्याचा आरोप सुद्धा या भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे। देवेंद्र फडणवीस, विनोद तावडेंसह आशिष शेलार यांनीही या वेळेला उपस्थिती लावलेली आहे। प्रसार माध्यमांवर अघोषित आणीबाणी जाहीर केल्याचा या नेत्यांनी आरोप केलेला आहे। एकीकडे वृत्तपत्र वाटण्याला परवानगी देण्यात येत नाही, सोशल मीडियावर सरकारच्या विरुद्ध एक शब्दही कोणी लिहिला तर पोलीस त्याला पकडतात आणि माफी मागायला लावतात। अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर पूर्णपणे बंदी आणण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे ते अबाधित राहावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांना केली आहे। यानंतर मुंबईतली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी आज होणार आहे। आज संध्याकाळी राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार आहे। शपथविधीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर चर्चेची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय सांगाल या सगळ्याबद्दल आणि आमदार नियुक्तीबद्दल पण या वेळेला चर्चा होण्याची शक्यता आहे? आपण बघितलं की संध्याकाळी राजभवनावरचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला स्वतः राज्यपाल उपस्थित असणार आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत। मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये पडद्यामागे जे काही राजकारण सुरू आहे त्या अनुषंगाने निश्चितच काही राजकीय चर्चा देखील त्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जो कार्यकाळ आहे 28 मे पर्यंत आहे, त्यामुळे त्याआधी त्यांना विधान परिषदेचे सदस्य बनणं क्रमप्राप्त आहे। त्या दृष्टिकोनातून प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारने पाठवलेला आहे। मंत्रिमंडळ चर्चेमध्ये देखील हा देखील प्रस्ताव आलेला होता। काल देखील जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये देखील हा प्रस्ताव आला होता आणि त्याचं स्मरण पुन्हा एकदा राज्यपालाने करून दिलेलं आहे। आता राज्यपाल त्यावरती काय भूमिका घेत आहेत हे बघावं लागणार आहे। राज्यातले विरोधी पक्ष असतील ते देखील वारंवार राज्यपालांना भेटत आहेत, कारण कोणतंही असो मात्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यामुळे राज्यपाल नेमका काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बघूया पुढची एक महत्त्वाची बातमी। फेसबुक पोस्ट प्रकरणातील आरोपी विनय दुबेला जामीन मंजूर झालेला आहे। वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी जमवल्या प्रकरणी हा जामीन मंजूर झालेला आहे। वांद्रे न्यायालयाकडून ही सुनावणी झाली आहे। 15,000 जात मुचलक्यावर दुबेला जामीन मिळालेला आहे। आपण बघतोय काही दिवसांपूर्वी वांद्रे स्टेशन बाहेर परप्रांतीय मजुरांची जी गर्दी उसळलेली होती याच प्रकरणी विनय दुबेला जामीन मंजूर झालेला आहे। फेसबुक पोस्ट प्रकरणात सगळ्या मजुरांना बाहेर येण्यासाठी फेसबुक पोस्ट लिहिली आणि मेसेज फिरवले व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, असे अनेक आरोप या विनय दुबेवर आहेत। अधिक माहिती घेऊयात, दिवाकर सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। दिवाकर, काय सांगाल या सगळ्याबद्दल? देखिए विनय दुबे की जो पुलिस कस्टडी थी वो आज खत्म हो रही थी और जो पुलिस है उसने आज बांद्रा कोर्ट में उसे प्रोड्यूस किया था, जहां पर कोर्ट ने उसे जेल हिरासत में भेजा था। और जेल हिरासत में जाते ही विनय दुबे की तरफ से जमानत की अर्जी दाखिल की गई थी, जिस पर सुनवाई करते हुए कोर्ट ने सशर्त जमानत दी है विनय दुबे की, जिसमें जो शर्तें हैं उसमें महत्वपूर्ण यह है कि मामले की जो जांच चल रही है उसमें उन्हें पूरा सहयोग देना पड़ेगा, किसी भी सबूत को मिटाने की कोशिश वो नहीं करेंगे, अपना सही पता उन्हें पुलिस को देना होगा और साथ ही साथ 15,000 के निजी मुजलके पर जो है कोर्ट ने विनय दुबे की जमानत एक्सेप्ट की है और साफ तौर पर कहा है कि पुलिस जब भी उन्हें पूछताछ के लिए बुलाए तो वो पुलिस स्टेशन में आकर अपनी हाजिरी लगाएंगे। तो जाहिर तौर पर जमानत जरूर मिली है लेकिन कोर्ट ने साफ तौर पर यह कहा है कि आप पुलिस का पूरा सहयोग करेंगे। संदीप, अगदी धन्यवाद दिवाकर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।